आपण जेव्हा आपलं एखादं ई कंटेंट तयार करणार आहोत मग ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल किंवा व्हिडिओ असेल किंवा कोणत्याही स्वरूपातलं ई कंटेंट असेल त्या ई कंटेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस किंवा चित्रांचा वापर करणं अनिवार्य ठरतं मग आपण ही चित्र किंवा इमेजेस कशा प्रकारे मिळवणार आहोत ते आज आपण या सादरीकरणांना पाहूयात जेव्हा आपण इमेजेसचा वापर करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत पहिली गोष्ट सोर्स आपण कुठून या इमेजेस मिळवू शकतो तुमचं सहज उत्तर असेल गुगल गुगल इमेजेस नाही गुगल इमेजेस हा एकमेव सोर्स नाही आणि गुगल इमेजेसवर उपलब्ध असलेल्या सगळ्याच इमेजेस आपण वा वापरू शकतो असंही नाही त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सोर्स समजून घ्यावा लागेल त्याचप्रकारे या इमेजेसच्या वापरामागे काही कॉपीराईट इश्यूज असतात मालकी किंवा स्वामित्व हक्क असतात ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत याचबरोबर क्रिएटिव्ह कॉमन्स म्हणजेच जेव्हा इमेजेस तयार केल्या गेल्या -के तेव्हा काही हक्क राखीव तर काही हक्क लोकांना पब्लिक डोमेनला देण्यात आले मग हे कोणते हक्क आहेत क्रिएटिव्ह कॉमन्स ची लायसन्स आहेत ते पण आपल्याला थोडक्यात समजून घेतलं पाहिजे पुढे आहे इमेजचा फॉर्मॅट कोणता आहे इमेज किंवा चित्र हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये असतं आपल्या सगळ्यांना माहीत असेल जे हा अतिशय कॉमन फॉर्मॅट आहे आणि जो सगळीकडे बऱ्यापैकी ओपन होतो पण तो एकमेव फॉर्मॅट नाही मग आपल्याला इमेजचा फॉर्मॅट पण आपल्याला समजून घेतला पाहिजे इमेजची साईज जेव्हा आपण ई कंटेंट तयार करणार आहोत आणि ते ऑफलाईन वापरणार आहोत तेव्हा मोठ्या साईजच्या इमेजेस घेतल्या तरी चालू शकतात पण जेव्हा हा कंटेंट आपण अपलोड करणार आहोत किंवा एखाद्या वेबसाईटवर ठेवणार आहोत तेव्हा इमेजची साईज जर खूप बलकी असेल तर ती इमेज ओपन व्हायला वेळ लागेल आणि त्यामुळे आपल्याला इमेजची साईज पण ध्यानात ठेवावी लागेल पुढे आहे एडिटिंग जेव्हा आपण एखादी इमेज घेतो इंटरनेटच्या वेगवेगळ्या सोर्सेसमधनं डाउनलोड करतो तेव्हा ती आखीच्या अख्खी इमेज आपल्याला कदाचित उपयुक्त नसते त्यातला काही पार्ट उपयुक्त असतो मग आपल्याला तो पार्ट किंवा तो इमेजचा भाग कसा एडिट करायचा हे सुद्धा माहीत असलं पाहिजे आणि क्रेडिट आपण ज्याच्याकडून ही इमेज मिळवलेली आहे ज्या सोर्स म्हणून ही इमेज मिळवलेली आहे त्यांना क्रेडिट देणं त्यांचा ते उल्लेख करणं पण गरजेचं आहे हा उल्लेख कसा करायचा टी एस एल हा फॉर्म्युला लक्ष ठेवा हा उल्लेख करत असताना इमेजच्या खाली पहिल्यांदा त्या इमेजचं जे काही टायटल आहे ते द्यावं पुढे ऑथर ती इमेज कुणी दिलेली आहे त्याचं नाव द्यावं पुढे सोर्स किंवा लिंक ज्या लिंकवरून आपण ज्या सोर्स मधून आपण ही इमेज घेतलेली आहे ते लिहावं आणि शेवटी लायसन्स याचं लायसन्स काय क्रिएटिव्ह कॉमर्सची वेगवेगळी लायसन्स वे असतात ती लायसन्स थोडक्यात आपण नंतर समजून घेऊयात आणि ते लायसन्स शेवटी आपण देऊयात या प्रकारे आपण वेगवेगळ्या इमेजेस वापरू शकतो आता जो पहिला मुद्दा आहे सोर्स त्याच्यावर आता आपण भर देऊया की सोर्स कसा लोकेट करायचा आपल्याला जेव्हा इमेज शोधायची आहे तेव्हा आपण कशी शोधायची अर्थातच आपण गुगल इमेजेसला जाणार नाही होत पहिली वेबसाईट मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे फ्लिकर एफ एल आय सी के आर फ्लिकर या वेबसाईटवर तुम्ही गेल्यावर फ्लिकर डॉट कॉमवर गेल्यावर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि तुम्हाला इथे आपलं स्वतःचं अकाउंट किंवा पेज दिसेल या वेबसाईटला गेल्यानंतर फोटोज पीपल ग्रुप्स असे काही चॉईसेस तुम्हाला दिसतात लेट्स गो टू द वेबसाईट जेव्हा तुम्ही या वेबसाईट वर जाता तेव्हा या वेबसाईट वर तुम्हाला एनी लायसन्स हा एक टॅब दिसतो या टॅब वर क्लिक केल्यावर तुम्हाला एनी लायसन्स मग ऑल क्रिएटिव्ह कॉमन्स कमर्शियल यूज अलाउड मॉडिफिकेशन अलाउड कमर्शियल यूज अँड मॉडिफिकेशन अलाउड नो नॉन कॉपीराइट रिस्ट्रिक्शन गोष्टी काय आहेत तर लायसन्सचे प्रकार आहेत क्रिएटिव्ह कॉमन्सचे वेगवेगळे लायसन्स आहेत कमर्शियल युज अलाउड म्हणजे काय तर जी इमेज आपण घेणार आहोत त्याला जर हे लायसन्स दिलं असेल कमर्शियल युज अलाउड हे लायसन्स दिलं असेल तर त्या इमेजचा वापर आपण आर्थिक फायद्यासाठी करू शकतो मॉडिफिकेशन अलाउड म्हणजे काय तर आपण ही इमेज घेतल्यावर त्याच्यात काही बदल करायचे असतील तर आपण त्याच्यात ते बदल करू शकतो ती इमेज क्रॉप करणं ते फेड करणं फेड, फेड करून वेगळा कलर करणं वगैरे वगैरे हे मॉडिफिकेशन त्याला परवानगी दिलेली आहे कमर्शियल यूज अँड मॉडिफिकेशन अलाउड म्हणजेच आपण ती इमेज कमर्शियल यूज साठी म्हणजे फ्लेक्स बॅनर वगैरे करायचं तर तुम्ही करू शकता त्याच्यात मॉडिफिकेशन पण करू शकता नो नॉन कॉपीराइट रिस्ट्रिक्शन्स म्हणजे कुठलीच कॉपीराईट नाही आहेत हे वेगवेगळे चॉईसेस आपल्याला मिळतात बघा आपण जेव्हा ई कंटेंट तयार करणार आहोत तेव्हा आपल्याला ती इमेज जितकी कमीत कमी कॉपीराइटेड -कमी असेल तशी हवी मग आपण याच्यातनं सिलेक्ट करूयात की मॉडिफिकेशन अलाउड किंवा कमर्शियल यूज अँडि मॉडिफिकेशन अलाउड आपण काही कमर्शियल यूज नाही करणार पण तरी सुद्धा ज्या इमेजेस आपल्याला परवानगी देतात की तुम्ही याचा कमर्शियल वापर करू शकता त्याच आपण इथे सिलेक्ट करू शकतो आपल्याला जर लायसन्स कॉपीज हवे असेल तर यू कॅन सिलेक्ट दॅट ऑल्सो यु कॅन सिलेक्ट ऑल क्रिएटिव्ह कॉमन्स पुढे आपण सर्च देऊ शकतो आता मी समजा सर्च दिला प्लांट्स मग प्लांट्स याच्यावर आधारित जितक्या काही इमेजेस आहेत ज्या क्रिएटिव्ह कॉमन्सच्या लायसन्स सहित आहेत त्या आपल्याला इथे दिसतात इथे वेगळा एक सर्च च्या खाली तुम्हाला एक वेगळा बार आट, सर्च बार दिसेल तुम्हाला मंथ वाईज डेट वाईज साइज वाईज स्मॉल साईज मिडियम साईज लार्ज साईज साईज वाईज तुम्हाला इमेजेस शोधता येतात तुम्हाला फोटोज बरोबर व्हिडिओ सुद्धा शोधता येतात इथे कलर्स दिसत तुम्हाला वर तुम्हाला कुठल्या कलरचा डॉमिनन्स असलेली कुठल्या कलरचा डॉमिनन्स असलेली इमेज पाहिजे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही सर्च देऊ शकता समजा मी रेड डॉमिनंट केली तर तुम्हाला दिसेल माझं सर्च बदलतोय आणि खाली तुम्हाला लाल रंग डॉमिनंट असलेल्या इमेजेस दिसतील बरोबर आता यातली जी इमेज आपल्याला हवी ती आपण सिलेक्ट करू शकतो आणि सिलेक्ट केल्यानंतर त्या इमेजला कोणता कॉपीराईट आहे ते आपल्याला इथे दिसतं इथे तुम्हाला दिसतंय कॉपीराईट दिस इज शेअर बाय दिस इज नॉन कमर्शियल डॉलरला क्रॉस केलं म्हणजे नॉन कमर्शियल आणि जसं आहे तसं नो डेरिवटि जसच्या तसं आपल्याला वापरावं लागेल आणि याच्यात काही बदल करता येणार नाही ना आणि तसंच करायचं असेल आपल्याला नॉन कमर्शियल यूज साठी वापरायचे आणि बदल न करता वापरायचे असेल तर यू कॅन सिम्पली क्लिक हेअर डाऊनलोड धिस फोटो इथे आपण क्लिक करू शकतो क्लिक केल्यानंतर तो आपल्याला वेगवेगळ्या सायझेस विचारतो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या साइजचे जर तुम्हाला ही ऑफलाईन वापरायची असेल तर एखाद्या प्रेझेंटेशन मध्ये वापरायची असेल तर तुम्ही मोठी एक्स लार्ज किंवा लार्ज साईज घेऊ शकता पण ही जर तुम्हाला तुमच्या वर किंवा ऑनलाईन वापरायची असेल तर स्मॉल साईज एम्बेड करण्यासाठी वापरायची असेल तर स्मॉल साईज इमेज तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती इमेज इथे बघा डाउनलोड झालेली दिसेल अशा प्रकारे तुम्ही इथे कोणत्याही घटकावर किंवा कोणत्याही विषयावर आधारित सर्च देऊन वेगवेगळ्या इमेजेस मिळू शकतात ही आपण पहिली पहिली वेबसाईट फ्लिकर डॉट कॉम आता आपण जाऊया दुसऱ्या कडे दुसरी वेबसाईट आहे अनस्प्लॅश अनस्प्लॅश या वर गेल्यावर तुम्हाला याचा इंटरफेस अतिशय सोपा आहे इथे कॅटेगरीज वगैरे दिले नाहीत इथे डायरेक्टली तुम्हाला अनस्प्लॅश डॉट कॉम या वर गेल्यावर डायरेक्टली तुम्हाला इथे सर्च द्यायचा आहे मागासारखाच आपण सर्च देऊयात प्लांट्स आणि तुम्हाला मग प्लांटच्या संदर्भात असलेले वेगवेगळ्या इमेजेस इथे दिसते आणि इथे प्लांट्स दिल्यावर तो ऑटोमॅटिकली त्या कॅटेगरीच्या सक्युलंट पाहिजेत का ग्रीन पाहिजेत का लीफ पाहिजेत का फ्लावर पाहिजे का तुम्हाला त्याच्या कॅटेगरी सुद्धा देतो इथे तुम्हाला ओरिएंटेशन तुम्हाला कोणत्या मध्ये लँडस्केप का पोर्ट्रेट का स्क्वेअर कोणत्या ओरिएंटेशन मधल्या इमेजेस पाहिजेत हे तो विचारतो त्याचप्रमाणे प्रकारे कलर मग अशी आपण जसं पाहिलं तसं कलर पण चॉईस विचारतो तुम्हाला हव्या असलेल्या मध्ये आणि कलर चॉईस मध्ये तुम्ही आपल्या सर्च नुसार चित्र मिळवू शकता तुम्ही म्हणाल सर तुम्ही प्लांट जस शोधताय तर तसं न करता आपण काहीतरी वेगळा सर्च देऊयात तर आपण सर्च देऊयात बोन्स आपल्या विषयाला आपल्या घटकाला अनुसरून आपण वेगळ्या प्रकारची चित्र इथे मिळवू शकतो आणि ती डाउनलोड करू शकतो इथे जेव्हा आपण एखाद्या चित्रावर जातो तेव्हा ते चित्र कुणी दिलेलं आहे हे, हे सुद्धा मिळतं आणि त्याच प्रकारे कशाच आहे त्याचं नाव सुद्धा तिथे येतं आणि मग आपण उज्या बाजूला जे डाउनलोडच चित्र आहे डाउनलोड फोटो त्याच्या जाऊन हा फोटो डाउनलोड करू शकतो बरं डाउनलोड करत असताना आपल्याला तो एक प्रॉम्प्ट देतो से थँक्स टू मॅक्स आपण थँक्स त्यांना म्हणू शकतो आणि हे जे तुम्हाला दिसतंय इथे फोटो बाय मॅक्स आपण आपल्या सोर्समध्ये आपण आपल्या कंटेंट कंटेंटमध्ये हे नमूद करणं गरजेचं आहे की हा फोटो कुणाकडून आपल्याला मिळालेला आहे जेव्हा आपण एखादा फोटो एनलार्ज करून बघतो तेव्हा त्या फोटोच्या खाली आपल्याला त्या फोटो संदर्भात डिटेल्स किंवा जादाची माहिती आपल्याला कळते इथे बघा तो चॉईस देते डाउनलोड फ्री कुठल्या साईज मध्ये हवा आहे स्मॉल मीडियम लार्ज त्या मध्ये आपण ही इमेज डाउनलोड करू शकतो लक्षात घ्या जेव्हा इथे कोणताही चॉईस दिलं नाहीये किंवा सांगितलं नाही की कुठला कॉपीराइट नाहीये तेव्हा इट मीन्स इट इज कॉपीराइटेड डाउनलोड फ्री म्हणतात तेव्हा देर इज नो इश्यू तुम्ही ते सहज डाउनलोड करू शकता पहिलं आपण पाहिलं पहिली वेबसाईट आपण पाहिली होती ती होती फ्लिकर दुसरी होती अनस्प्लॅश तिसरी आहे पिक्साबे पिक्साबे पण अतिशय सुंदर वेबसाईट आहे तुम्हाला अतिशय सुंदर क्लासिकल फोटोग्राफ्स या पिक्साबे या वेबसाईट वरून मिळू शकतात आणि चौथी आहे फ्लोटर थोडक्यात या वेबसाइट वर गेल्यानंतर तुम्हाला वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजेस आपल्याला पिक्साबे आणि फ्लोटर या वेबसाईटवरनं पण मिळू शकतात सर्च करण्याची पद्धत अगदी तीच आहे वर तुम्हाला फोटोज बरोबर वेगळ्या प्रकारचे इलस्ट्रेशन फोटोज म्हणजे ऍक्च्युअल काढलेले फोटोग्राफ्स असतील इलस्ट्रेशन म्हणजे चित्रकारांनी काढलेले चित्र असतील किंवा इतर कलाकारी असेल वेक्टर्स व्हिडिओज सुद्धा तुम्हाला वर मिळू शकतात फोटरवर जर तुम्ही गेलात फोटर एफ ओ टीई आर फोटर, -E फोटर या वेबसाईटवर गेलात तर ह्याचा इंटरफेस अतिशय सोपा आहे होम पेजवरच तुम्हाला फक्त तुमचा कीवर्ड टाकायचा आहे समजा मी तर टाकतो कीवर्ड चिल्ड्रन प्लेइंग आणि त्यानुसार आपल्याला इथे वेगवेगळी चित्र मिळणार आहे आणि जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रावर क्लिक करता तेव्हा त्या ते चित्राबद्दलच्या स्पेसिफिकेशन्स येतील स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री स्टेप वन गेट इमेज कशी इमेजची मिळवायची स्मॉल मिडियम लार्ज कोणत्या साईज ची मिळवायचे ती डाउनलोड करायची का तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर किंवा साईटवर एम्बेड करायचे ते सुद्धा तो विचारतो कुठला यूज तुम्ही करणार आहात कमर्शियल यूज ओके मॉडिफिकेशन ओके याचाच अर्थ तुम्ही या चित्राचा वापर कमर्शियली करू शकता याच्यात मॉडिफिकेशन पण करू शकता ऍट्रिब्यूट कसं करायचं आहे कशा प्रकारे ही इमेज अट्रिब्यूट करायची आहे त्याबद्दलची पण माहिती इथे दिलेली आहे त्याच्यासाठी एच टी एम एल कोड दिला असेल तो कॉपी पेस्ट आपण करू शकतो अतिशय सोप्या पद्धतीनं आपण या ओ आर ओपन एज्युकेशनल रिसोर्सेसचा वापर करू शकतो टू समराईज आज आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार करणार आहोत सोर्स कॉपीराईट इमेज फॉर्मॅट इमेज साईज एडिटिंग क्रेडिट्स आणि प्रकारे आपण सोर्स सांगायचा सा। फ्लिकर ही एक वेबसाईट आपण पाहिली दुसरी पाहिली आपण अनस्प्लॅश तिसरी पाहिली पिक्साबे आणि चौथी पाहिली फोटर या काही वेबसाइट्स वरनं तुम्ही सहजपणे इमेजेस मिळवू शकता एडिट करू शकता आणि आपल्या ई कंटेंटमध्ये वापरू शकता पुढच्या घटकामध्ये आपण पाहूयात मिळालेली इमेज एडिट कशी करायची त्याआधी कोणतं सॉफ्टवेअर वापरायचं थँक्यू